जळगाव जामोद मतदारसंघात औद्योगिक क्षेत्र उभारण्यासंदर्भात जुलै दोन हजार तेवीस अधिवेशनात मंत्री उदय सामंत व संबंधित विभागाकडे पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला होता जळगाव जामोद मतदारसंघात आता औद्योगिक क्षेत्र उभारण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व सोयी उपलब्ध असून औद्योगिक क्षेत्र उभारण्यासाठी वातावरण पोषक आहे जळगाव जामोद व शेगाव तालुक्यामध्ये अद्याप औद्योगिक क्षेत्र निर्माण झाले तर संग्रामपूर येथे आधीच औद्योगिक क्षेत्र निर्माण करण्यात आले आहे परंतु आवश्यक सुविधा कमी पडत असल्याने त्याचा विस्तार करता आला नाही भविष्यात गरजेनुसार याही क्षेत्राचा विस्तार करणार असल्याचे मत आमदार डॉ संजय कुटे यांनी व्यक्त केले आहे जळगाव जामोद व शेगाव तालुक्यामध्ये औद्योगिक क्षेत्र स्थापन करण्यासाठी मूलभूत सुविधा जसे कच्चा माल मनुष्यबळ रस्ते वीज मुबलक पाणी रेल्वे लाईन सोलर वीज या दृष्टीक्षेपात आल्याने आता हा मतदारसंघ औद्योगिक विकासाकडे मार्गक्रमण करणार असून त्याकरिता शासन पूर्णतः सकारात्मक भूमिका घेत आहे त्या अनुषंगाने अनेक वर्षापासून जळगाव जामोद व शेगाव येथील एमआयडीसी स्थापित करण्याबाबतची मागणी पूर्ण होणार आहे शासनाच्या या निर्णयामुळे जिल्ह्यातील अनेक होतकरू तरुणांना रोजगार मिळेल व मतदारसंघामध्ये नवीन उद्योग येण्याकरिता चालना मिळणार आहे अशी माहिती आमदार डॉ संजय कुटे यांनी दिली एमसीएन न्यूज मराठीकरिता संजय दांडगे जळगाव